विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये 10 जून या दिनांकाची भारतातील विविध शहरांमधली स्थिती दिलेली आहे. कोची या शहराबद्दल माहिती या तक्त्यात दिलेली आहे. कोची हे शहर केरळ राज्यामध्ये आहे आणि दुपारी 12:30 वेळेला त्या ठिकाणची हवा कशी आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी ढगाळ हवा आहे, ढगाळ हवामान आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या तक्त्यामध्ये नंबर 2 भोपाळ शहरामध्ये मध्य प्रदेश राज्यामधलं ते शहर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दुपारी 12:30 तेथील हवा कशी आहे, तिथलं हवामान किंवा त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे त्याच्यासाठी या तक्त्यात दिलेलं आहे की कडक ऊन पडलेलं आहे अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. नंतर 3 नंबर जे आहे ते मसुरी शहराबद्दलची माहिती. उत्तराखंडमध्ये हे उत्तराखंड राज्यामध्ये हे मसुरी शहर आहे. त्याचीही दुपारी 12:30 त्या वेळची परिस्थिती. तेथे मात्र थंड हवा आहे आणि बेताचे ऊन आहे. असे एकाच देशामधली एकाच दिनांकाची आणि एकाच वेळेची स्थिती मात्र वेगवेगळी दिसून येते. कोचीला वेगळीच परिस्थिती आहे, भोपाळमध्ये वेगळीच आहे, मसुरीमध्ये वेगळीच आहे. तर असं का झालं याबद्दल आपण माहिती पाहूया. तर बघा, या ठिकाणी कोची जे शहर आहे ते केरळमध्ये आहे आणि केरळ राज्यामध्ये असून ते दक्षिणेला पण आहे. भारताच्या दक्षिण दिशेला तो राज्य येतो आणि भारतामध्ये आपण जर विचार केला तर 7 जूनच्या जवळपास पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्याची नेमकीच सुरुवात असल्यामुळे, कारण 10 जूनचा आपल्याला या ठिकाणी हवेची कशी हवा कशी आहे किंवा तिथली परिस्थिती कशी आहे नेमकी पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून या ठिकाणी जे आहे केरळ राज्यामध्ये अगदी बघा त्या ठिकाणचं वातावरण ढगाळ असणार आहे. त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण मेमणी खूप असेल, सूर्याचा प्रकाश पडणार नाही, ढगाळ वातावरण असेल त्यामुळे तिथे कपडेही लवकर वाढणार नाही. त्या ठिकाणचा बदल आपल्याला तो दिसून येईल आणि त्यानंतर तिथे सूर्यप्रकाश नसल्यामुळे तिथे म्हणजे असा पाऊस पडताना आपल्याला जाणवेल आणि कपडेही लवकर वाढणार नाही. हा बदल आपल्याला या ठिकाणी तर दिसून येईलच येईल. पण भोपाळ शहराबद्दल मात्र तसं काही जाणवणार नाही, कारण भोपाळ शहर जे आहे ना ते मध्य प्रदेशमध्ये येतं आणि मध्य प्रदेश हा जो भाग आहे तो मध्य भारतामध्ये येतो जवळपास आणि मध्य भारतात येत असल्यामुळे तोपर्यंत काही पावसाळा आपल्या भारतात म्हणजे अगदी सुरुवातच असते. तोपर्यंत पावसाळा तिथपर्यंत पोहोचलेला नसतो किंवा पूर्ण भारत त्याने व्यापलेला नसतो. म्हणून काय होतं की या ठिकाणी कडक ऊन पडलेलं आपल्याला जाणवतंय. त्या ठिकाणी ऊन पडलेलं खूप आहे, सूर्याची उष्णता कडक आहे आणि मध्य भारतामध्ये असल्यामुळे सूर्याचे जे किरण आहेत ते सुद्धा प्रखर त्या ठिकाणी पडत असल्यामुळे काय होईल की त्या ठिकाणी कपडे लवकर वाढतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आपल्याला दिसणार नाही. अशा पद्धतीने हा बदल त्या ठिकाणचा आपल्याला दिसून येतो. आणि मसुरी शहराचा जर विचार केला तर मसुरी शहर हे उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंडाचा जर विचार केला तर मसुरी हे जे आहे ते कर्करोगाच्या उत्तरेला आपल्याला दिसून येतं आणि त्या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली आपण तर सूर्याचे किरण हे जे आहे ते तिरपे पडताना दिसतात. सूर्याचे किरण असे तिरपे पडत असताना आपल्याला दिसून येते आणि ते तिरपे सूर्यकिरण पडत असल्यामुळे त्याच्यातली जी प्रखरता आहे ती मात्र आपल्याला एवढी तीव्र जाणवणार नाही. म्हणून त्या ठिकाणचं बेताचं ऊन आपल्याला दिसून येत आहे आणि हवा तिथली थंड का असेल, कारण पर्वतीय प्रदेश, पर्वतीय प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी हवा सुद्धा थंड असल्यामुळे असा बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. हाच बदल जो आहे ना तो आपल्याला दिवसभराच्या जे आपण दिवसभर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेव्हा आपण विविध काम करत असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला असा बदल आपल्याला दिसून येतो. सकाळची बघा तुम्ही, सकाळी उठल्या त्यावेळेची हवा कशी असते, दुपारी बघा तुम्ही कशी हवा असते त्याचा अनुभव घ्या आणि संध्याकाळी झोपताना त्यावेळेला हवा कशी असते ते बघा. या ठिकाणी दिवसभरामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारच्या हवा आपल्याला दिसून येत असतात. तर याबद्दलचा विशेष अभ्यास आपण या पाठामध्ये हवा आणि हवामान या घटकामध्ये करणार आहोत.